आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चिकोडी लोकसभा मतदारसंघाचा चौफेर विकास केला. खासदार प्रकाश हुक्केरी. ढोणेवाडी नूतन ग्रामपंचायत इमारतीचा उद्घाटन समारंभ संपन्न. चिकोडी लोकसभा क्षेत्राचे नेतृत्व करीत असताना गेल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात सर्वात जास्त लोकसभा निधी मंजूर करून संघाचा कायापालट केला आहे, असे प्रतिपादन खासदार प्रकाश हुक्केरी यांनी केलं. ढोणेवाडी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. निपाणी तालुक्यातील ढोणेवाडी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचं उद्घाटन खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आलं. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. यावेळी खासदार प्रकाश हुक्केरी आणि उपस्थित मान्यवरांचा ग्रामपंचायतीच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना खासदार प्रकाश हुक्केरी पुढे म्हणाले, विकास कामे करणे हे लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे. सदलगाव मतदारसंघातील जुन्या 13 गावांमध्ये विकास निधी कमी पडू देणार नाही. खासदारकी नको होती, पण पक्षश्रेष्ठींनी तिकीट दिले आणि खासदारकीची माळ गळ्यात पडली. 600 गावापर्यंत पोहोचू शकत नाही तरीही मतदारसंघात समाधानकारक कामे झाली आहेत. येथून पुढेही विकास कामे करण्यास कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन खासदार प्रकाश हुक्केरी यांनी दिलं. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हावले यांनीही मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत अध्यक्षा संपदा जाधव, कारदगा अध्यक्षा शिवूबाई गावडे, माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हावले, मांगूरचे प्रदीप जाधव, शिवाजी माळी, APMC सदस्य अरविंद खराडे, बाबासाहेब नोरजे, श्रेणिक पाटील, कुबेर आळते, राजू खिचडे, चिमासो नाडगे, प्रकाश सादळकर, दत्ता खोत, मानकापूरचे उत्तम बन्ने, विठ्ठल कट्टेकर, अनिल कांबळे, वकील गुळगुळे, बाळासाहेब खोत, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील, प्रवीण खोत, रुपाली सदलगे, गीता खोत, नंदिनी खोत, तानाजी जाधव, कृष्णात खोत, संजय खोत, दत्ता सदलगे यांच्यासह मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक बाबूराव माळी यांनी केलं, तर सूत्रसंचालन राजू कुराडे यांनी मानले. आभार सोमनाथ परकाळे यांनी मानले. महानकर न्यूजसाठी ढोणेवाडीहून शिवाजी भोरे. माझं विचार एवढंच आहे का, आम्ही आज खासदार आहे, उद्या आम्ही खासदार होतो का नाही होतो, खरं असोपर्यंत आम्ही सगळ्या अधिकारी लोकांचा आणि तुमचा प्रेम किंवा विश्वासात तुम्हाला येऊन आम्ही काम करायला पाहिजे. आम्ही कायमच आमदार असतो जेव्हा आम्ही कायमच खासदार असतो असं.